नमस्कार सगळे आपल्या भाऊ बहिणींना बाहेरच बसलो होतो बरं का भावानं बहिणीनं पण लईच का वार सुटलं भरभर 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 आणि मग त्याच्यामुळं काय जर्किंग घातलं होतं आपण आणि आता थंडीच्या दिवसात काय गार थे ना जास्त म्हणून मग आता जास्त वापर काय आता जर्किंगचाच होतो मग आता लईच गार जर्किंग घालून बी गार लागायला लागलं म्हणूनच मग इकडं आतमध्ये आपलं हॉलमध्ये येऊन बसलो आपलं पिल्लूचा आणि आपर्वाचा इथं अभ्यास चाललेला आहे बसलो आपलं त्यांच्यापाशी आता काय पिल्लूला उद्या शाळेत सोडवायचं पिल्लूचा काय राहिला अभ्यास ती बी चालला आहे तिचा पूर्ण करायचा आणि अपूर्वाचा बी अभ्यास चाललेला आहे तर आता काय अपूर्वा अभ्यास करीत बसली आणि पिल्लू गेली तिच्या मम्मीकडं तर मम्मीचा काय प्रोग्राम चालला आहे तिच्या काहीतरी बनी होती पोटाला खायसाठी तर आता आपण जाणार बघू बाय कोणी काय बनी होती काय नाही बघणार जाऊन तशी तर भूक लागलेलीच आहे तसं तर बायको चणचणीत झणझणीत मस्त पैकी काहीतरी बनवणारच बसली मला वाटतं येस पुढं बायको तर काय दिसा ना मला इकडे तिकडेच फिरते का काय काय हाय बसली ना का बसली बसली नाही बाबा तसं नाही माहीत मी अरे बाबा नाही बाबा काय नाही काय नाही जरा डोक्यातून काढतो तुमच्या परमताईनी काय केले आजीला गिफ्ट दिले बाबानं बहिणीनं मस्त पैकी असे असं थोडंच आहे तवा दाजी कमून नाही खुश बायकोवर आता बघा आता अजून कसा विश्वास द्यायचा बाबा हा म्हणजे आता मला काही इम्तिहान द्यावा लागणार काय बायकोला मन जिंकायसाठी प्रेम जिंकायसाठी बायकोच आहे का काय म्हणायचं भावानं बहिणीनं आता आता कोणची पैसे द्यायची आता दाजीने 14 वर्ष तर एकत्र राहिलोय संघच राहिलोय परपंच केलाय कसा कसा केलाय आमच्या जीवाला माहिती मग आता कुणाच्या जीवाला माहिती तुझ्या जीवाला माहिती ना मग आता मेलय जीव तोडून सांगितलं हा तरी काय उपयोग आहे त्याचा बोलायचंच नाही भावानं बनून काय सांगायचं आता अवघडी चांगल्या पद्धतीने बोललं तरी बायको म्हणणार हे मग बोलायचंच कसं आता आता जाऊन म्हणलं जरा बायको बशी बसावं तर बायको म्हणे हा आलं माझ्या बरोबर तंडायला मग करायचं काय आता नाही चला काहीतरी बनी ती बघू आपण जाऊन मस्त बेगी अस लय दाजीवर जीव बायकोचा काय बनी होती का होय ग काय बनी होती म्हणला काय झालं माहिती का भावानं बहिणीनं आपल्याला एवढी भूक नाही बरं का कारण मी आता आपलं काम चाललं होतं ना बाहेर तिकडे त्याच्यामुळं मला भूक लागली मागाशीच मी चवळीचं कालवणं आणि बाजरीची भाकर चुरून खाल्ली तर तुमची पुनमता काय फक्त सकाळी जेवलेली आहे ती काय अजून जेवलेलं नाही आणि आत्ता बी मी एक लाडू खाल्ला पण तरी बायकोनी बनवलंय म्हणलं तर मग खावा लागेल मस्तपैकी असं काहीतरी टाकलंय बनवायला
काय आहे तुकडं भाकरीचं? वा वा वा, बाजूचे भाकरीचे तुकडं लई भारी लागतात. लागा लई बरं दिवस झालं खाल्लेलं भावानं बहिणीनं मस्त पैकी असं तुकडं. कोण कोण खाणार रे तुकडं रे? बघू कोण खायचं आता ग. माझ्या माग हात धुवून लागलाय. मी कुठं तुझ्या माग हात धुवून लागले? बायकोच्या माग नाही हिंडायचं मग कोणाच्या माग हिंडायचं ग? हो नाही पिरमाचं बसा उभं. पेरमाचं पेरमाचंच मला सांगते लगा नेमकं. मग काय तुला आता काय काय कशाला तुमचं 4 दिवसांना पिरेल मोठ घाला होता माझ्या. असं तर काय काय आमचं सोडून नाही ना गेलो मी कुठं. प्रेम करतोय म्हणूनच इथे तुझे पैसे का कुठे? चला जेवायला अपूर्वा शिवन्या. मला मला नाही बोललोय बाकीच्याला बोललोय पोरींना. पण प्रेम आणि दोन घास तरी आलो ठीक आहे. तुझ्या पैसे झालं काय? चला आहे पोरीनो पिले चल की चल जेवण नंतर मग अभ्यास कर. लय टाइम झालाय. चल अपूर्वा शिवन्या चला 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 चला. तर मस्त असं तुकडं बनवलं बरं का बायकोनी. तर या सगळ्यांनी मस्त पैकी खायला. बर मंडळी म्हणीन त्याला काय? चला भावानं बनवलं मस्त पैकी तुकडं बनवलेले आहेत बायकोनी. अरे मला एवढं नको मला नाही भूक एवढी. हा मी मगाशी 4-5 वाजता जेवलेलो आहे आणि एक लाडू मी खाल्ला मगाशी. चांगलं कमी कर बाय कोण रांगते ना कर कमी अजून. मस्त बघी असं तुकडं. तर या खायला भावानं बहिणीनं मस्त बघी शिवन्या एका ताटात बसल्यात. बस की ग बायको
दरवाजा उघडा आहे तर लय गार लागतं, इथं बसलं तरी गार लागत. झोप लागली, झोप थंड वाजती वाहिलीच. डोंगराची गार गार डोंगराची हवा. बसती जेवायला कस काय झालं तुकडं खायलाच नाही. कुणी केलं माहिती का बाय कुणी पुरी लागला हसाय. माझं सरकत तुम्ही का नाही करता जे घर लागत नाही घर मग गरम गरम तुकडं भारी लागलं खायला. तर बाय कोणी मस्त बघी कानात आपल्याला बाळी केलेली हे गिफ्ट दिलं दाजीला, तर कस काय दिसते कानात बाळी मग खूपच छान. खूपच छान बुक नव्हती तरी खाल्लं बरं का आपण. बांड होईल माझ्या ताटात खाती का तुमच्या ताटात असं होय. चला बाबा ना बनिन मग काय चाललंय मस्त बघ जेवण आज तुकडं बनिन राहायचं भाजीच्या भाकरीचं. बाय बाय सगळ्यांना मग भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आता जरा उशिरा व्हिडिओ येईन बरं का. बाय बाय सगळ्यांना. बाय.